सर्व अचूक गोत्रीय परिवारात सादर दंडवत प्रणाम मंडळी आज आपण मॅपच्या साहाय्याने अहमदनगर जिल्ह्यातील महाणूव पंथाची स्थान वंदन करणार आहोत महाणूव पंथाची अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणती स्थाने कोणकोणत्या तालुक्यात आहेत ती आपण थोडक्यामध्ये या मॅपच्या साहाय्याने पाहणार आहोत तर सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले कोपरगाव कोपरगाव तालुक्यामध्ये संवत्सर व कोकमठाण तर ही दोन स्थान आपण या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव यामध्ये पाहत आहोत त्यानंतर आहे राहता तालुका राहता तालुक्यामध्ये पुणतांबा हे स्थान आपल्याला दिसत आहे मी तुम्हाला तांबा इथे दाखवतो आहे ठीक आहे त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यामध्ये महास्थान आहे ते म्हणजे डोमेग्राम ठीक आहे ते येतं ते श्रीरामपूर तालुक्यामध्ये डोमेग्राम ठीक आहे त्यानंतर टाकळी घुमनदेव भोकर खोकर आणि पुढे आहे ते बेलापूर ठीक आहे त्यानंतर आहे राहुरी तालुका राहुरी तालुक्यामध्ये वांबोरी हे तुम्हाला इथे दिसत आहे राहुरी राहुरीमध्ये वांबोरी हे स्थान राहुरी तालुक्यामध्ये येत आहे आणि त्यानंतर दुसरा तालुका आहे तो म्हणजे नेवासा तालुका नेवासा तालुक्यामध्ये नेवासा, नेवासा हे, नेवासा हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित महास्थान आहे या स्थानावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दीपावळी पर्व साजरे केलेले होते नेवासाच्या जवळ बेलपिंपळगाव सोनई असे स्थान आहेत मी तर म्हणतो मंडळी की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे परिभ्रमण झालेलं आहे हे चौकोणा चौकोणी आकार करून मानवाव पंथाची स्थाने दर्शवलेली आहेत शेगाव आ नंतर आहे शेगाव तालुका त्यानंतर पाथर्डी तालुका अहमदनगर तालुका पाटनेर तालुका श्री गोवि गु, श्रीगोंदा तालुका आणि नंतर आहे कर्जत तालुका तर ही सर्व स्थानं आपल्याला ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतील वंदनीय आहेत तरी आपण सर्वांनी ह्या स्थानाला जाऊन स्थानवंदन करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला हा व्हिडिओ आपल्या सर्व अच्युत गोत्री परिवारामध्ये पाठवायला विसरू नका भेटत जाऊ अशाच नवीन कार्यक्रमात तोपर्यंत दंडवत प्रणाम मंडळी मी आता पंथ मंदिर संवत्सर म्हणून सर्च करत आहे तर हे महानुभाऊ पंत मंदिर संवत्सरचे तुम्हाला समोर दिसत आहे त्यानंतर मी बेलापूर सर्च करत आहे बेलापूर हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे महास्थान आहे तर त्यानंतर आपण डोमेग्राम सर्च करून पाहूया तर हे आपल्याला डोमेग्राम दाखवत आहे डोमेग्रामसुद्धा हे महास्थान आहे त्यानंतर आपण सिन्हस्थळी मी सर्च करून पाहतोय तर सिन्हथळीला जवळच आहे तिथून डोमेग्राम वरून त्यानंतर आपण पुणतांबा हे राहता तालुक्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान असून पुणतांबा एकदम नदी किनारी रम्य असे पवित्र स्थान पुणतांबा त्यानंतर मी कोकम ठान म्हणून सर्च करत आहे कोकम महानुभाव महानुभावपंत त्यानंतर श्रीरामपूर आपण सर्च करून पाहूया त्यानंतर मी वांबोरी सर्च करतोय तर वांबोरी येथे परम महंत गुरुवर्य मामाजी यांचे आश्रमसुद्धा येथेच आहे तर आपण वांबोरी आश्रम म्हणून जेव्हा सर्च करू तेव्हा मामाजींचे हे तुम्हाला नेवासा मानवाव पंत मंदिर तर हे नेवासा आहे असे भरपूर सर्वात जास्त स्थान या अहमदनगर जिल्ह्यात आहेत तर सर्वांना पुन्हा एकदा सादर दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व अशुभगोत्री परिवारामध्ये पाठवायला विसरू नका दंडवत प्रणाम